नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटी शाशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आले आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. जे कोणी मला रोज बघतायत, रोज छान छान कमेंट करतायत त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर आज मी तुमचा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेले आहे. म्हणजे रोजच्या उठून तुमच्या कमेंट्स आहेत की ताई, वाहन दुर्घटनेसाठी काहीतरी सोपा उपाय सांग. तर काहीतरी आम्हाला सांग की आमच्या वाहनांच्या दुर्घटना जास्त प्रमाणात होत आहेत किंवा त्याला धंदा होत नाही आहे. त्याला आजपर्यंत धंदा होत होता, आता गाड्या आमच्या 15-15 दिवस उभ्या आहेत. अशा तुमच्या खूप साऱ्या कमेंट आहेत, त्याच्यावर उत्तर घेऊन मी आज आलेली आहे. पण त्याआधी मी आजपर्यंत यूट्यूबमध्ये मला नाही वाटत की कुठं गाडीच्या दुर्घटनेसाठी कुणी एंजल नंबर दिला असेल. तर मी तुम्हाला गाडीच्या दुर्घटनेसाठी एंजल नंबर देत आहे, त्याचा व्यवस्थित वापर करा. आणि हा एंजल नंबर मी स्वतः माझे डोळे दिसत असतील तुम्हाला, मी रात्रभर जागून अभ्यास करून एंजल नंबर तयार केला. त्यामुळे जर माझ्या एंजल नंबरची कोणी कॉपी करत असेल तर त्याच्यावर मी योग्य कारवाई केल्याशिवाय लिगली राहणार नाही, हे लक्षात घ्या. आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुम्हाला उपाय काय करायचा आहे तो शेवट सांगते मी. एंजल नंबर पण शेवट सांगते किंवा मध्ये सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, गरजेचं आहे. तुम्ही जरी ड्रायव्हर लोक नसाल, काही नसाल, तरी तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कुणी असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर शेअर करा. एका ड्रायव्हरनं दुसऱ्या ड्रायव्हरशी मदत करा, जास्तीत जास्त ड्रायव्हर लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे तुम्हाला तुम्ही काय चुकत आहात, तुमच्या गाड्या का धडकत आहेत, तुमचे काय ॲक्सिडेंट होतात, गाड्या जागेवर का उभ्या राहत आहेत, तुम्हाला धंदा का होत नाही आहे, या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. तर मोस्ट रिक्वेस्टेड, तुम्ही रिक्षावाले दादा, ट्रॅक्टरवाले दादा, टेम्पोवाले दादा, ट्रकवाले दादा आणि फोर व्हीलरवाले पण बरेच सारे, काय ते पिकअपवाले आणि टमटमवाले, तुम्ही काय काय लिहिताय ते सगळेजणं दादा तुमच्यासाठी मी आज तुम्हाला मस्तपैकी व्हिडिओ घेऊन आले. तुम्हाला उपाय मी जरूर सांगते, तुम्हाला एंजल नंबर मी जरूर सांगते, पण त्याआधी तुम्हाला माझ्या 5 गोष्टी या पाळल्या पाहिजेत, या ऐकल्या पाहिजेत, तेव्हाच तुम्हाला त्या उपायाचा फायदा होणार आहे. मी जर तुम्हाला आधी उपाय सांगितला तर तुम्ही तेवढाच व्हिडिओ बघाल, तेवढाच उपाय कराल आणि पुढचं सोडून द्याल. म्हणून मी मध्ये आधे कुठेही उपाय सांगते, कुठेही एंजल नंबर सांगते. व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त ड्रायव्हर लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा. कारण आपल्या फॅमिली मध्ये फार सारे ड्रायव्हर नसणार आहेत, व्हिडिओ हा फार मोठा चालणार नाही मला माहित आहे, पण तरी सुद्धा तुमचा तुम्हीच जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. कारण तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं बोलते मी आधी ग्रह, जे माझे लाडके असतात. तर ज्यांचा शुक्रग्रह खराब होतो, ज्यांचा शुक्र, गाडी ही शुक्राचं कारक आहे, ज्यांचा शुक्रग्रह खराब होतो त्यावेळी गाडीला चालू होतं. नुसती गाडी डॅमेज होईल तुम्हाला लागणार नाही. तुमचा जर चंद्र मजबूत असला तर तुम्हाला धक्का लागणार नाही, पण गाडीला धक्के बुक्के सारखे इकडून तिकडून चालू असणार. परत तुमच्या जर गाडीत निगेटिव्ह ऊर्जा शिरली असेल तर तुमचे आरसे फुटणार, तुमच्या लायट्या फुटणार, तुमचं काहीही फुटणार. दुसरी गोष्ट, एक आरसे फुटणार नाहीत, लाईट्या फुटणार नाहीत, काही फुटणार नाही, पण तुमच्या गाडीचं हॉर्न सदान कदा बंद पडेल. हॉर्न बंद पडणं हा सगळ्यात मोठा संकेत आहे की तुमच्या गाडीमध्ये निगेटिव्ह ऊर्जा वास करत आहे. आणि जर तुमचा हॉर्न चालू असेल पण तुम्हाला हॉर्न वाजवायचीच बुद्धी होत नसेल तर तुमच्यावर निगेटिव्ह ऊर्जा वास करत आहे की तुमची इच्छा होत नाही आहे हॉर्न वाजवावा आणि तुमच्याकडनं ॲक्सिडेंट घडत आहे. तुम्ही विचार करा, महाराष्ट्र सोडून बाहेरचे जे ट्रक ड्रायव्हर आहेत त्यांच्या हॉर्न कसे असतात. टी 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 अपंड चकतो, काड चकतो, त्या मिनटाला त्या क्षणाला आपल्यातली निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडत असते म्हणून अपंड चकतो तो. एवढा आवाज महत्त्वाचा आहे तो. ह्याच्या वाहतूकशास्त्राप्रमाणे, नियमांप्रमाणे काय आवाज असेल, काय त्याची लेवल असेल हे मला माहीत नाही, पण हॉर्न वाजवणं हे गरजेचं आहे. कारण त्यामुळं आपल्या अवतीभोवती, आपल्या गाडीमध्ये, आपल्या ओऱ्याच्या जेवढा ऐकू जातो आपला हॉर्न, त्या ओऱ्याच्या आसपास कुठंही निगेटिव्ह ऊर्जा वास करत नाही आणि कुठंही आपली गाडी जाऊन धडकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं गाडीचे हॉर्न वाजवा, वाजत नसेल तर दुरुस्त करा, आणि वाजवायची इच्छा होत नसेल तर स्वतःच्या अंगावर तुमच्या निगेटिव्ह ऊर्जा वास करत आहे लक्षात घ्या. हे सगळ्यात मोठा पहिला नियम. दुसरा नियम की तुम्ही गाडीमध्ये कधीही नॉनव्हेज बनवायचं नाही किंवा पार्सल घेऊन खायचं नाही. तुम्ही लांब रूटचे जेवढे ड्रायव्हर लोक आहात त्या सगळ्यांनी लक्षात घ्या की कधीही तुम्ही आपल्या गाडीमध्ये नॉनव्हेज करत तर गाडीमध्ये अन्नच बनवायचं नाही असं शास्त्र सांगतं. पण तुम्ही बाहेर लोक राहता, तुम्हाला कधी हातानं करून खायची वेळ येते. पण तुम्ही मोठे मोठे गाडीवाले बघा, जे बोरवाले असतात, जे काय असतात, अन्ना लोक कधीही गाडीच्या आतमध्ये बसून स्वयंपाक करत नाहीत.
ते गाडीच्या बाहेर येतात कुठंतरी आणि मग स्वयंपाक करतात। तर तुम्ही गाडीच्या खाली उतरून स्वयंपाक करत जा, खात जा, तुम्हाला जे काही खायचं आहे ते एक घास तिथं आजूबाजूला आपल्या गाडीच्या नावाचा टाकत जा आणि मग तुम्ही अन्न खात जा। नॉनव्हेज गाडीमध्ये कधीही बनवायचं नाही। तुम्हाला जर अगदी वेळ आली पावसा पाण्याच्या वेळी, तुम्हाला नॉनव्हेज सोडून तुम्ही स्वयंपाक बनवा आणि त्याचं शीतसुद्धा शिल्लक नाही राहिलं पाहिजे गाडीमध्ये, याचा हे घ्या। भांडी व्यवस्थित सगळी घासून व्यवस्थित ठेवून द्यायचा। गाडी जेवढी स्वच्छ खरकट ठेवू नका, जेवढी स्वच्छ गाडी ठेवता येईल तेवढी ठेवा। दुसरी गोष्ट, स्वच्छ तुम्ही किती राहता येईल ते बघा। जे व्यक्ती घाणेरडी राहते त्याच्यावर निगेटिव्ह ऊर्जा लवकर वास करते, त्याच्या गाडीवर निगेटिव्ह ऊर्जा लवकर घात करते किंवा अपघात घडवते त्याचा, हे शास्त्र आहे। ह्याच्यात काही ह्याच्यासारखी गोष्ट नाही आहे कोणाला रागण्याजोगी। पण तुम्हाला आंघोळ ही महत्त्वाची आहे। मला माहीत आहे की लाईनवाले तुम्ही असाल, तुम्हाला 4 दिवस आंघोळ जमत नसेल, 8 दिवस आंघोळ जमत नसेल, एक तर शक्य तेवढ्या वेळा तुम्ही आंघोळच करत जा। एक खूप ॲक्सिडेंट होत आहेत तुमच्या गाडीचे, रोजची दर महिन्याला ठोकाठोकी तुमची आहे, तर त्यावेळी त्या ड्रायव्हरला 2 वेळा आंघोळ करणं महत्त्वाचं आहे। ज्यावेळी तुम्ही 2 वेळा आंघोळ करता त्यावेळी तुमचा चंद्रमा मजबूत होतो आणि त्यामुळं शनी राहू केतू सगळे ग्रह मजबूत, तुम्ही पवित्र होता, त्यामुळं कुठलीही वाईट ऊर्जा तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही, तुमच्या गाडीपर्यंत येऊ शकत नाही। एवढी छोटासा हा मी कायम सांगत असते, माझा उपाय छोटा असतो आणि धमाका मोठा असतो, तर हा छोटासा आंघोळीचा उपाय आहे पण तुम्हाला तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहे। त्यामुळं ज्या चुकाही लोक करत आहात त्यांनी पहिली ही चूक करू नका। आता ज्यांचा लॉंग रूटचा प्रवास असतो की तुम्हाला नाहीच आंघोळ जमू शकत, तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जात आहात तुम्हाला नाही आंघोळ जमू शकत, त्यावेळी सकाळी उठल्या ड्रायव्हर लोक नीट ऐका, सकाळी उठल्या तुम्ही पहिले दात घासा, कारण माऊथ आपलं हा बुध आहे आणि बुध ग्रह खराब झाला की आणखीन ठोकाठोकीला सुरुवात होणार आहे। म्हणजे हे शनी राहू केतू मंगळ आपल्याला त्रास देणारच देणार, त्यात भर बुधाची पडणार। त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही दात स्वच्छ घासा। दात घासून झाल्यावर तुम्ही तोंड हातपाय स्वच्छ धुवून वासाची पावडर किंवा डिओ किंवा सेंट हे स्वतःला लावत जा, कारण हे गरजेचं आहे। तुम्हाला जेवढे सुवासिक असाल तुम्ही तेवढे तुमच्या अवतीभोवती वाईट ऊर्जा येणार नाही। गाडीला गजरे का बांधतात, ह्याच्यासाठीच बांधतात की तुमच्या अवतीभोवतीची ऊर्जा ही पॉझिटिव्ह राहावी, त्या वासानं तुमचं मन चैतन्य राहावं, प्रसन्न राहावं आणि तुमचं लक्ष केंद्रित व्हावं गाडी चालवण्याकडे। म्हणून सुवासिक काही ना काही गाडीमध्ये आणि स्वतःच्या अंगावर वापरत जा। थोडंसं की विना सेंट इथं तरी कमीत कमी लावत जा किंवा शुक्र पर्वतावर इथं तुम्ही सेंट कायम लावत जा, अत्तर लावत जा, हे अतिशय महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट, कपडे 1-2 दिवसाच्या वर ड्रायव्हर लोकांनाही अतिशय सवय असती हे शास्त्र सांगत आहे आणि त्यामुळं तुमच्याकडे निगेटिव्ह ऊर्जा जास्तीत जास्त वास करते। तर 1-2 दिवसात कपडे बदलायचं लावा आणि जास्तीत जास्त तुम्ही जरी आंघोळ करणं तुम्हाला शक्य नसेल तरी तुमचे अंतरवस्त्र बनियन वगैरे तुम्ही रोजच्या रोज बदलत जा, रोजच्या रोज धुत जा। 1 दिवसाचा बनियन अंडरवेअर दुसऱ्या दिवशी घालायची नाही, हे लक्षात ठेवा। ही अगदी छोटीशी गोष्ट आहे पण अतिशय पॉवरफुल आहे। ही जर तुम्ही पाळलीत ना तर 50% तुमच्या अपघाताचं प्रमाण संपून जाणार आहे, 50% तुमचा धंदा चालायला सुरुवात होणार आहे, 50% तुमचा लॉस कमी होणार आहे। या छोट्या गोष्टीवरनं, आंघोळ आणि कपडे बदलणं, गाडी स्वच्छ ठेवणं, या गोष्टीवरनं, गाडीत नॉनव्हेज न बनवणं, या 5 माझ्या गोष्टीवरनं 50% तुम्ही क्लिअर होणार आहात, तुमचा तोटा होणार नाही। विश्वास ठेवा ताईवर, तुम्ही या गोष्टी पाळा। अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नॉनव्हेज बरोबरची दारू। बऱ्याच ड्रायव्हर लोकांना ड्रिंकची सवय असती पण तुम्ही रात्री झोपताना घ्या पण दिवसभर दारू पिऊन गाडी चालवू नका, हे एक वाहतुकीचा नियम झाला। पण दुसरा नियम असा आहे की तुम्ही गाडीत दारूच ठेवू नका। तुम्हाला जी काही सवयी असतील त्या उतरून तुमच्या तुम्ही करा आणि झोपून जावा, पण गाडीत दारूची बाटली कधीही ठेवू नका, कारण ही निगेटिव्ह ऊर्जेला, म्हणजे जसं नॉनव्हेज निगेटिव्ह ऊर्जेला आमंत्रण देतं तशीच दारूची बाटली निगेटिव्ह ऊर्जेला आमंत्रण देते। ज्या गाडीत दारूच्या बाटल्या असतात त्या गाडीला ॲक्सिडेंटचं प्रमाण हे जास्त असतं। आता तुम्ही म्हणाल की दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकांना काय होतं, तर तुम्हीच ड्रायव्हर लोक आहात, तुम्हीच चौकशी करा की त्यांच्याकडं काय असतं, त्यावेळी ते तुम्हाला सांगतील की आम्ही दारूची वाहतूक करतो पण आमच्याकडं काय असतं ते। गाडीत विमल, गुटखा, तंबाखू ह्याच्या पुड्या खंडीभर साठवून ठेवू नका। तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच घ्या, व्यसनापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहा, पण ज्यांना गरज आहे त्यांनी तेवढीच एक पुडी तेवढंच घेत जा, परत 10 वेळा उतरून तुम्ही घेत जा।
आजवर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडीत पाणी ठेवा. पाणी हे चंद्राचं प्रतीक आहे आणि घोटघोट पाणी वारंवार पीत राहा पुढची वाहनं बघून. ज्यावेळी तुम एकतर गाडी बाजूला लावून पाणी प्या आणि नसेल चालू गाडीमध्ये पाणी पीत असाल तर थोडंसं वाहनं वगैरे पुढं बघून पाणी. ड्रायव्हर लोकांनी दर अर्धा तासानं पाणी पीत राहणं ह्यानं चंद्रमा मजबूत होतो आणि तुमचं मन केंद्रित राहतं गाडी चालवण्याकडं. त्यामुळं चंद्र हा ग्रह तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तुमचं मन विचलित नाही व्हायला पाहिजे. ज्या ड्रायव्हर लोकांच्या पत्रिकेमध्ये मंगळ खराब असतो त्या ड्रायव्हर लोक कधीही एकाग्र चित्तानं गाडी चालवू शकत नाहीत. त्याच्यामुळं त्यांचा चंद्रमा मंगळ मजबूत व्हायलाच पाहिजे. त्याच्यासाठी गाडीमध्ये मंगळयंत्र ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात मंगळ यंत्र मिळतं ते योग्य गुरुजींकडनं पूजा करून घ्या अथवा घरात त्याचा अभिषेक करा. तो विचारा तुम्ही, ते नियम वगैरे मी तुम्हाला नंतर सांगेन. तर मंगळ यंत्र जरूर प्रत्येक गाडीत, कोणताही देव असो नसो, गाडीत मंगळ यंत्र हे पाहिजेच पाहिजे. त्यावेळी तुमच्यावर तुमची मानसिकता नीट राहते, तुमचं लक्ष ड्रायव्हिंगकडं नीट राहतं आणि तुमचे अपघात होण्यापासून मंगळ ग्रह तुम्हाला वाचवतो. महत्त्वाची गोष्ट, गाडीत देव किती ठेवावेत. तर गाडीत अफाट देव ठेवू नका. सगळ्यात महत्त्वाचा एकच देव आहे गाडीसाठी, तो म्हणजे मारुती राया. तो पण आशीर्वाद देणारा. ज्या गाडीमध्ये मारुती रायाचा आशीर्वाद देणाराचं हे आहे त्या ड्रायव्हरला कधीही धक्का लागणार नाही आणि त्याचप्रमाणे तुमच्या गाडीलाही कधी धक्का लागणार नाही. या जर सगळ्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला भरभरून मिळेल आणि तुमच्या गाडीला काही होणार नाही. तुमच्या धंद्यात वाढ होईल, तुमच्या गाड्या ठप्प उभ्या राहणार नाहीत, तुमची चलती फिरती चांगली सगळी पैशाच्या हे नाही चलती फिरती राहील आणि गाडी चलती फिरती राहील, हे लक्षात घ्या. आता उपाय सांगते आणि एंजल नंबर तुम्हाला सांगते की मी काय करायचं. तर सगळ्यात आणि देवाचे की आपण महाराष्ट्रात आहोत, आपण गणपती बाप्पा ठेवणार, आपल्याला म्हणजे नाहीच आपलं त्याच्या पुढं चालणारच नाही काय. तर गणपती बाप्पा आणि मारुती रायाचा फोटो ठेवा, पण या दोघांनाही ऊन नाही लागलं पाहिजे ह्याची काळजी घ्या. म्हणून एका लाल चुनरीनं कॉटनच्या कापडानं मलमली कापडानं त्याच्यावर पांघरून ठेवायचा. म्हणजे जसं आपण असं डोक्याला रुमाल बांधतो त्याप्रमाणे त्यांना पांघरून ठेवायचा. जर तुम्ही देवाला ऊन पार वारा पाऊसमध्ये ठेवला तर तुम्हाला त्याच्यातलं देवत्व निघून जातं आणि तुम्हाला निगेटिव्ह ऊर्जा त्रास देणार, देवाकडनं पण तुम्हाला त्रास होणार. त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या. एक मारुतीचा फोटो अवश्य ठेवा, एक मंगळयंत्र अवश्य ठेवा. आता नंबर हे आधी तुम्हाला एंजल नंबर सांगते आणि नंतर उपाय सांगते. तर हा एंजल नंबर तुम्ही पांढऱ्या स्वच्छ कागदावर, चंद्राचा रंग पांढऱ्या स्वच्छ कागदावर लाल पेननं, लाल रक्तचंदनानं किंवा लाल कुंकानं कशानंही लिहा. बाकी कशानं लिहायचं असेल तर तुळशीची काडी घ्या आणि जर पेननं लिहित असाल तर काही प्रश्न नाही. एंजल नंबर लक्षात घ्या, हा नंबर तुम्ही शनिवारी किंवा मंगळवारी लिहा. लाल रंगानं लिहायचा आहे पांढऱ्या कागदावर. नंबर आहे 1 2 4 8 9, 1 2 4 8 9. अतिशय पॉवरफुल नंबर आहे. मी भयंकर अभ्यास केला आहे ह्याच्यासाठी. हा नंबर तुम्ही वापरला तर गाडीला तुमचा ॲक्सिडेंट होणार नाही. आता हा नंबर तुम्ही तुमच्या डॅशच्या बोर्डवर, तुम्हाला जिथं त्याचा त्रास होणार नाही बाबा, पुढं बघायला तुम्हाला त्रास होणार नाही अशा कुठेही ठिकाणी तुम्ही चिटकवून ठेवा. पांढऱ्या कागदावर हा नंबर लिहून चिटकवून ठेवा. तुमचं ज्यावेळी गाडी उभी राहिल्यावर त्याच्याकडं लक्ष जाईल त्या त्यावेळी तुम्ही त्याच्याकडं बघत जा, लगेच म्हणत जा 1 2 4 8 9 बस आहे आणि मनात विचार करत जा की मी पॉवरफुल आहे, माझी गाडी पॉवरफुल आहे, आम्हाला कुठंही दोघांना काहीही होणार नाही, आम्ही आमच्या जागी व्यवस्थित पोचणार आहे. ही एक पॉझिटिव्ह ऊर्जा स्वतःमध्ये घालत जा. निगेटिव्ह ऊर्जेनं निगेटिव्ह विचारानं गाडी चालवू नका, पॉझिटिव्हने भरून चालवा. अरे हा माल मला इथं पोचवायचा आहे, माझी गाडी उभीच राहणार नाही, मला पुढं काम आहे, पुढं काम आहे. तुमच्या डोक्यात ज्यावेळी हे येईल ना मला भरपूर काम आहे त्यावेळी तुम्हाला काम आलंच म्हणून समजा. म्हणजे जी ज्यांच्या गाड्या आता 15 दिवस उभ्या आहेत त्यांच्यासाठी सांगते दादा लोक की तुम्ही ह्याचा वापर करा. आत्ता गाडी उभी आहे ना तर तुमची तरी एंजल नंबर म्हणायला सुरुवात करा. दुपारपर्यंत तुम्हाला कॉल येईल की बाबा चल ये गाडी भरायला म्हणून. एवढा हा नंबर पॉवरफुल आहे तर त्याचा वापर जरूर करा. आता शेवटचा आणि उपाय, पॉवरफुल उपाय तुम्हाला सांगते. हे झाले आत्तापर्यंतचे तुमचे नियम काय पाळा ते. मंगळ ग्रह जरूर ठेवा, एंजल नंबर नक्की वापरा, तुम्हाला सांगितलेलं नियम ते नक्की वापरा. आता गाडी चालू करताना कायम आपल्या आईचं नाव घ्या,
ओम हा ओम नमः शिवायचं नाव घ्या आणि ओम हम हनुमतेचं नाव घ्या आणि नंतर तुमचा इष्टदेवत कुलदेवत कोण असेल ते सकाळी उठल्यावर गाडीला की घातल्यावर ह्या सगळ्याची नावं घ्यायला विसरू नका. आता उपाय नीट ऐका. थोडासा व्हिडिओ मोठा झाला असेल तरी गरजेचा आहे त्यामुळं ऐकून घ्या. आता शनिवारच्या दिवशी तुम्ही किंवा मंगळवार, शनिवार घ्या मंगळवार घ्या दोन दिवस कधीही घ्या, दोन्ही दिवस मारुती राहायचे असतात. शनिवार किंवा मंगळवार तुम्ही एक लाल चौकोनी कापड घ्या, लाल चौकोनी कॉटनचं कापड घ्या, त्याच्यावर रक्तचंदन असलं रक्तचंदनानं, नसेल तर कुंकानं या बोटानं चार कोपऱ्यात चार स्वस्तिक काढा आणि मध्ये एक स्वस्तिक काढा. व्यवस्थित त्याला चारी बिंदी वगैरे सगळं द्या. अशी पाच स्वस्तिकं काढा. घरातच बसून काढायच्यात आपल्याला. त्याच्यानंतर काळ्या खरका, पिवळ्या खरका चालणार नाहीत आपल्याला, काळ्या खरका किंवा चॉकलेटी खरका किंवा काय म्हणत असतील तुमच्याकडं ते, त्या खरका त्याच्यामध्ये 11 ठेवा. त्याच्याबरोबर तीन कलावा घ्यायच्यात, म्हणजे मौली जो नाडा आपण बांधतो हातात त्या तीन घ्यायच्या आणि एक शेंदूरची डबी घ्यायची. शेंदूर नसेल अष्टगंधाची नवी बाटली डबी मिळती ती आणली तरी चालेल. या सगळ्या गोष्टी घेऊन आपण मारुतीच्या देवळात जायचं आहे. आता ज्या ड्रायव्हर लोकांना वेळ नाही आहे त्यांच्या घरातल्या त्यांच्या मुलांनी केलं तरीही चालेल, बायकांनी केलं तरी चालेल, मुलींनी केलं तरी चालेल, कुणीही करा. पण ज्यांना शक्य आहे त्या ड्रायव्हर लोकांनी जरूर करा. जावा मारुतीच्या देवळात, जावा तो रुमाल, त्या खारका, त्या अष्टगंधाची किंवा शेंद्राची डब्बी आणि त्या तीन कलावा तिथं ठेवा. त्याच्यापाशी डोळे झाका, त्याला मनोमन प्रार्थना करा की हे हनुमंता, हे मारुती राया, मी तुला शरण आलो आहे, मी तुझा हा उपाय करत आहे, यापुढं मला विश्वास आहे तू मला आणि माझ्या गाडीला, माझ्या गाडीचं रक्षण करशील, आम्हाला कधीही कुठंही धक्का लागणार नाही, हा माझा तुझ्यावर विश्वास आहे. युनिव्हर्समध्ये आनंद सांगा, युनिव्हर्सलाही सांगा की मी हा उपाय केला आहे. आजपासून ना माझी गाडी कधी जागेवर उभी राहणार आहे, ना मी कधी तोट्यात येणार आहे, ना कधी माझ्या गाडीला धक्का लागणार आहे, ना मला धक्का लागणार आहे, हा माझा युनिव्हर्स विश्वास आहे, किंवा या सगळ्यातनं मी मुक्त झालो आहे, असं काहीतरी डोळ्यासमोर आणा किंवा अशी प्रार्थना जे तुम्हाला जमत असेल ते करा. पण मारुती रायाला शरण जावा, युनिव्हर्सला शरण जावा, सगळे व्यवस्थित हा उपाय करा. त्याच्यानंतर त्यातला शेंदूर घ्या, त्या खारकांवर टाका, एक चिमूट घेऊन टाका, एक चिमूट त्यांच्या पायावर व्हा, मारुतीरायांच्या पायावर व्हा आणि ते जी आपण आता रुमाल तयार केला, खारका त्यात घातल्या, अष्टगंध त्यात घातलं, त्याला पोटलीसारखं धरून त्याला कलावा बांधा. गाठी तुम्हाला हवं तसं ते बांधून टाका. एक कलावा आपण त्याला वापरला. आता दोन्ही कलावे मारुतीच्या पायावर ठेवा, एक कलावा त्यातला एक नाडा एक मौली काय जे म्हणत असाल ते तुमच्या स्टेअरिंगला बांधा. कुठेही बांधा, स्टेअरिंगला तुमच्या येईल असं बांधा आणि एक कलावा कायमस्वरूपी प्रत्येक ड्रायव्हरच्या हातात पाहिजे. कारण त्रिशक्तीचा वास आहे, त्रिदेवांचा वास आहे, कलाव्यासारखा पवित्र धागा कोणताही नाही. तुम्ही म्हणाल कलावा बांधून आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो का? हो, तुम्ही खाऊ शकता. ड्रायव्हर लोक आहात, तुम्हाला सगळ्याला माफी आहे त्या गोष्टीसाठी, तुम्ही खाऊ शकता. फक्त ज्यावेळी तुम्ही मैतीला जाल, तुम्हाला कुणाचं सुतक येईल त्यावेळी फक्त तो दोरा आपल्याला ठेवायचा नाही. दोरा शक्यतो अमावशेचा अमावशेला बदलत चला, म्हणजे या गोष्टींचा काही आपल्याला फरक पडत नाही. याच प्रकारे आणायचा करून मारुतीच्यापासून आणि ठेवायचा. आता विचारा तुम्ही अष्टगंधाच्या बाटलीचं ताई काय करायचं. तर अष्टगंध हे तुम्ही रोज ज्या जो फोटो आपण गाडीत लावला आहे त्या मारुती रायाला एक एक लावायचा ठिकाण, एक स्वतःच्या डोक्यावर कायमस्वरूपी ड्रायव्हर लोकांच्या कपाळावर अष्टगंधाचा टिळा हा पाहिजेच, सेंदूरचा टिळा हा पाहिजेच, तरच तुमचं रक्षण होऊ शकतं. तो टिळा इतका मजबूती तुम्हाला देतो की ना तुम्ही कुठं गाडी धडकवायला जात, ना तुम्हाला कुणी धडकायला येत, ना तुम्हाला काही थोडंसुद्धा खर्चटत, ना आपल्या गाडीला खर्चटत. माझ्या मते उपाय सगळ्यांना कळला असेल. एक शेवटचा अजून राहत नाही आहे, जीव घडून सांगते. ज्यांच्या गाड्या डॅमेज होत आहेत, झालेलं आहे आजपर्यंत घडून गेले, तुम्हाला मी 100% खात्री देते की जर तुम्ही हे मनापासून सगळे नियम पाळलेत, हा उपाय केला, तर आज ज्या मिनिटाला तुम्ही हा उपाय तुमच्या गाडीत ठेवाल त्या मिनिटापासून 90% कोणतीही निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला धडकायला येणार नाही, ना तुम्ही कुणाला धडकायला जाणार नाही. एवढा पॉवरफुल हा उपाय आहे. दोन गोष्टी अजून सांगते, ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल त्यांना हे नक्की कळेल की गाडीला अमावशेला लिंबू हे कायमस्वरूपी बांधत राहा.
लिंबू हे कायमस्वरूपी दरामावशीला लिंबू मिरच्या ते बांधत राहा. आता ज्यांच्या गाड्यांची जेवढी चाकं आहेत, अमावशेची पूजा सांगते तुम्हाला मी, जेवढ्या गाड्यांना जेवढी चाकं आहेत तेवढी लिंबं घेऊन अमावशेच्या दिवशी गाडी स्वच्छ धुत जा, टायराखाली लिंबं ठेवत जा, मारुतरायाच्या पूजा करत जा, अष्टगंध स्वतःला लावत जा, गाडीला लावत जा, गाडीवर स्वस्तिक काढत जा अष्टगंधानं, आणि नंतर गाडी स्टार्ट करून त्या लिंबांवरनं नेत जा. एकदा जर अमावशेला तुमच्या टायऱ्या इतक्या लिंबाचा तुम्ही त्याला बळी दिला तर गाडी परत आपल्याला काही मागत नाही, काहीही डॅमेज करत नाही. हा हे शास्त्र सांगतं, हा माझा विश्वास सांगतो की या प्रकारे जर तुम्ही वागलात तर तुमच्या गाडीला परत कधी काही होणार नाही. आता मोठे गाडीवाले जे आहेत त्यांनी ज्या त्यांच्यासाठी गाडीच्या वेण्या म्हणतात किंवा त्याला गाडीची चोटी म्हणतात किंवा गोंडे आपल्या भागात म्हणतात, तर ते जे ट्रकाला ह्याला लावणारे काळे गोंडे असतात ते दोन गोंडे पुढं आणि दोन गोंडे मागं, हे चार गोंडे लावल्याशिवाय कधीही गाडी चालू करू नका. आज तुमच्या गाडीला नाही आहे तर आज खरेदी करा, त्याला वाराचं बंधन बघत बसू नका. पण गाडीला गोंडे हे अवश्य लावा, हे जुन्या लोकांनी करून दिलेलं शास्त्र आहे, ते तुम्ही मानत नाही, ते तुम्ही पाळत नाही, म्हणून तुमच्यावर हे दिवस येतात. तर गाडीचं रक्षण, स्वतःचं रक्षण, वाहन दुर्घटनापासून वाचण्यासाठीचे माझे सांगितलेले नियम तुम्हाला, एंजल नंबर आणि उपाय कसा वाटला हे जरूर सांगा. उपायात मी सांगायची राहिले नाही ना तुम्हाला की ती पुरसुंडी तयार करा आणि ती पुरसुंडी तुमच्या डॅशबोर्डवर ठेवा. मंगळवारीच तुम्हाला शक्य तर मंगळवारी, शनिवारी शक्य तर शनिवारी डॅशबोर्डवरती ठेवा. रोज तुम्ही जेव्हा देवाला त्या मारुतीला उद्बत्ती वगैरे लावाल त्यावेळी त्याला उद्बत्ती ओवाळत जाते, त्याचं काम करणारे परत काही गरज नाही. 2 मिनटं त्याच्याकडं बघणं, 2 मिनटं मारुतीरायाचा आशीर्वाद घेणं, 2 मिनटं एंजल नंबरकडं बघणं, हे तुम्हाला तुमच्या वाहन दुर्घटनेपासून वाचवण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. जर तुम्हाला यातलं काही कळलं नसेल, काही राहिलं असेल तर जरूर विचारा, मी तुम्हाला व्यवस्थित कमेंटमध्ये उत्तरं देईल. तर परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोवर टाटा, बाय बाय. व्हिडिओ मोठा झाला आहे तर त्याची काळजी घ्या, जास्तीत जास्त ड्रायव्हर लोकांपर्यंत शेअर करा.